पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. आमच्या सोलापूरची एक विघडण्याचा प्रयत्न करत आहेत लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलाय. मुद्द्याचं बोलाओ या मोहिमेअंतर्गत रविवार 21 एप्रिल 2024 रोजी अशोक चौकामधील बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी प्रणिती शिंदे बोलत होत्या. सोलापूर शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, पाण्याचं नियोजन नाही, युवकांना रोजगार मिळत नाहीये, महागाई प्रचंड वाढली आहे, याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होतोय, असं अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कामाचं बोला, तुम्ही विकासाच्या मुद्द्याचं बोला, असंही प्रणिती म्हणाल्यात. विडी कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा. भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जो रोख पगार मिळायचा तो बंद केला. भाजपने नोटबंदीतून साध्य तरी काय केलं? त्यांना गरीब जनतेला विडी कामगारांना त्रास द्यायचा होता का? असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारलाय. या प्रसंगी सोलापूर शहरातील बीडी कामगार महिला मोठ्या संख्येने काम बघायचं.